मला तर असं वाटतंय की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र युनिट जे आहे त्यांचं, त्यांनी हा नरेंद्र मोदी विरुद्ध हा आक्रोश मोर्चा काढला की काय? क्षणभर सर, काल ज्या पद्धतीने रॅली काढण्यात आली शिवसेना भवन समोर, भगवा वादळ उठला असं वारंवार बोललं जातंय आणि भाजपचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते, कसं पाहता येईल? ती भारतीय जनता पक्षाची रॅली होती, ती काय हिंदू आक्रोश वगैरे जे काय नाव दिलं आहे जन आक्रोश असं काही नव्हतं. मुळात कालचा जो काय मोर्चा काढला असं म्हणतायत, तो कोणी आणि कोणाविरुद्ध काढला स्पष्टच झालं नाही. मला तर असं वाटतंय की भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र युनिट जे आहे त्यांचं, त्यांनी हा नरेंद्र मोदी विरुद्ध हा आक्रोश मोर्चा काढला की काय? क्षणभर असा लोकांचा गैरसमज. कारण हिंदू जन आक्रोश मोर्चा जर निघाला त्या महाराष्ट्रामध्ये, तरी आव्हान मोदींना आणि शहांना आहे. कारण नरेंद्र मोदी, अमित शहा, योगी आदित्यनाथ असे एकापेक्षा एक सरळ देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात, हे सगळे स्वतःला कडवट हिंदुत्ववादी म्हणून घेणारे नेते आहेत. आणि दिल्लीत आणि महाराष्ट्रात त्यांचं राज्य आणि सरकार आहे. केंद्रात तर 8 वर्षापासून हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे आणि अत्यंत प्रबळ शक्तिमान असे नेते आहेत ते दोन्ही. तरीही धर्मांतरण होत असते, लव जिहाद सारखे विषय जे भाजपा सांगते तसे घडत असते, तर हे त्या सरकारचं अपयश आहे. आणि म्हणून ते बहुधा न्याय मागण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या पुतळ्यासमोर, शिवसेना भवनासमोर अत्यंत व्यथित मनानं जमलेले दिसतात. खरं म्हणजे हिंदूंचा आक्रोश काय आहे हे जर पाहायचं असेल तर या मोर्चेकऱ्यांनी काश्मीरला जाऊन हिंदू पंडितांचा आक्रोश पाहायला हवा. आजही हजारो काश्मीरी पंडित जम्मूच्या रस्त्यावर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतायत आणि संघर्ष करतायत. ते आपल्या घरी जाऊ शकले नाही. आणि हा जो हिंदू आक्रोश मोर्चा काढला, तो जर मोर्चा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान जो महाराष्ट्रात झाला, जे हिंदवी स्वराज्य संस्थापक, हिंदू रक्षक शिवाजी महाराज यांचा अपमान जो महाराष्ट्रात राज्यपालांनी केला, तेव्हा या मोर्चेकऱ्यांच्या तोंडामध्ये बुच का बसला होता हा एक प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचा अपमान चालतो, तिथे हिंदू आक्रोश नाही यांचा, बरोबर ना? काश्मीरच्या बाबतीत हिंदू आक्रोश नाही. राम भक्तांवर गोळ्या चालवणाऱ्या गुलामसिंग यादव यांना मोदींचं हिंदुत्ववादी सरकार पद्मविभूषण हा किताब देऊन गौरव करतो. वीर सावरकर आणि हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सन्मान नाही. या सगळ्या मुद्द्यांवर कदाचित हा हिंदू आक्रोश मोर्चा काढला असेल. त्याच्यामुळे हा मोर्चा जो निघाला हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भूमिकेच्या विरुद्ध निघाला. आणि त्याबद्दल मी मोर्चेकऱ्यांचं अभिनंदन करतो. सरकारने की हिंदू मोर्चा मोर्चा निकाला भाजपा नेता का कहना है कि ये भाजपा का नहीं है, लव जिहाद के अगेंस्ट. नहीं, भाजपा ही मोर्चा. आप देखिए ना, नेतृत्व कौन कर रहे थे आप देखिए ना, खाली यूनिफॉर्म बदला था, बाकी वही लोग. शिवसेना के चिन्ह के ऊपर आज मैं एक सवाल का जवाब अब तक मेरा पूरा नहीं हुआ है, मैं दे रहा हूँ. देखिए, जो मोर्चा निकला है कल हिंदू जन आक्रोश, वो मुझे लगता है भारतीय जनता पार्टी की बहुत बड़ी गलती हुई. समझ में नहीं आ रहा था कि ये मोर्चा किसके खिलाफ है और कौन निकाल रहा. लगता है ये मोर्चा भारतीय जनता पार्टी ने अपने नेता प्रखर हिंदुत्ववादी नरेंद्र मोदी जी और अमित शाह जी के खिलाफ निकाला है. देश में जो आक्रोश है हिंदुओं का, अगर सचमुच है तो सरकार किसकी है देश में? रखकर हिंदुत्ववादी सरकार मोदी जी की और अमित शाह जी की है. तो आप जाकर देखिए कश्मीर में क्या हो रहा है. आज भी हिंदू कश्मीरी पंडितों का पलायन जारी है, उनका टारगेट किलिंग जारी है. क्या इसलिए मोर्चा निकाला? राम भक्त कर सेवक, उनके ऊपर गोली चलाने वाले मुलायम सिंह यादव जी को जिस तरह से सम्मानित किया पद्म विभूषण से, क्या उसके खिलाफ ही आक्रोश मोर्चा था?
वीर सावरकर को और बाला साहब ठाकरे जी को भूल गई सरकार एक बार, क्या उनके खिलाफ ही आक्रोश मोर्चा था? महाराष्ट्र में हिंदवी स्वराज्य संस्थापक हिंदू रक्षक छत्रपति शिवाजी महाराज जी का अपमान किया राज्यपाल ने, और सरकार ने कोई एक्शन नहीं ली राज्यपाल के खिलाफ, क्या यह आक्रोश मोर्चा हिंदुओं का छत्रपति शिवाजी महाराज के अपमान के खिलाफ था? अगर है तो मैं इस मोर्चा का स्वागत करता हूँ, और हिम्मत दिखाई कि मोर्चे वाले